बाबा साहेब आम्बेडकर का अपमान होगा, ऐसा व्यवहार मैंने कभी नहीं किया है, हमने हमेशा उन्हें सम्मान ही दिया है, यह कहना है विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार का। वह आज गढ़चिरौली में कांग्रेस के प्रत्याशी डॉक्टर नामदेव किसान के प्रचार कार्यालय के उद्घाटन वक्त पर बोल रहे थे। उन्होंने आगे कहा कि समविचारी मतों का विभाजन न हो, यह हम सबकी इच्छा है। यह इस वक्त हो रहा है जब गढ़चिरौली में आदिवासी सांसद ही आदिवासियों पर अन्याय कर रहा है। मी मला काही भूमिका आता स्पष्ट मांडता येणार नाही। जबाबदार कोण आहे हे जनता ठरवेल। आम्ही बॉलच जनतेच्या दरबारात ठेवतो। आम्ही कुठेही आमच्याकडून त्यांना कमी लेखन झालेलं नाही, त्यांना कुठेही हर्ट होईल अपमान होईल अशा प्रकारची कुठलेही वक्तव्य आम्ही केलेलं नाही। आम्ही त्यांना प्रस्ताव मागितला, त्यांनी 27 पहिले प्रस्ताव दिला, नंतर 12 प्रस्ताव दिला, आम्ही त्यांना 5 प्रस्ताव दिला, 4 आणि एक जागा वाढवून देण्याचं सुद्धा केलं, परंतु त्यानंतर त्यांनी वेगवेगळे प्रस्ताव आमच्या पुढे ठेवले। ही जी बाजू आहे ती या संदर्भात अधिक स्पष्टता तुम्हाला सगळे नॉमिनेशन झाल्यावर आम्हाला मांडता येईल। तोपर्यंत आम्ही कोणालाही दोष देणार नाही। आम्ही जनतेच्या दरबारात हा निर्णय सोडतो आहोत।